हे गाइस, वेलकम बॅक टू मेघा थाडे व्लॉग. आणि आज खरंच तुम्हा सगळ्यांची कान धरून माफी मागते, कारण गेले काही दिवस मी बिलकुल गायब आहे. आणि तुम्ही सगळेजण खूप सारे मेसेजेस करताय की मेघा तुझे व्लॉग्स कुठे, तुला मिस करतोय, तुझे व्लॉग मिस करतोय. सो गाइस, आज आहे तुमच्यासाठी हा नवा कोरा व्लॉग. आणि आज व्लॉग बनवते इट मीन्स तुम्हाला कळलं असेल की आज नक्की काहीतरी खास आहे, काहीतरी स्पेशल आहे. आणि स्पेशल काय आहे तर आज मी भेटणार आहे एका अशा व्यक्तीला जी माझी तर खूप 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 लाडकी आहे, पण तुम्हा सगळ्यांची पण तितकीच लाडकी आहे. म्हणजे तुम्ही तिच्यावर भरभरून प्रेम करता सगळेजण. तिला बघितल्याशिवाय जसा माझा दिवस जात नाही, तसा तुमचाही दिवस जात नाही. आणि तिला बघितल्याशिवाय म्हणजे तिचे व्लॉग्स बघितल्याशिवाय, तिच्या छोट्या छोट्या क्यूट क्यूट पपीजला बघितल्याशिवाय तुमचाही दिवस जात नाही आणि माझाही जात नाही. सो आज मी तिला भेटणार आहे. आणि ॲक्च्युली आमचं नेहमी कॉन्व्हर्सेशन होत असतं, अधनंमधनं बोलणं होतं, खूप सारं शेअरिंग होतं. आणि एक म्युच्युअल असा बॉन्ड आहे आमच्यामध्ये की काहीतरी एक कनेक्शन आहे जे आम्हाला जोडतं. आणि आम्ही एकमेकांशी कनेक्टेड राहतो अगदी खूप घट्ट मैत्रिणींसारखे. जरी भेटता येत नसलं, भेटू शकत नसलो, तरी कनेक्टेड असतो, एकमेकांची खबर घेत असतो, एकमेकांना फॉलो करतो, एकमेकांचे व्हिडिओज बघतो. सो अशा पद्धतीने कुठेतरी यु नो मला असं वाटतं की ती माझ्यासारखी आहे. आणि तिलाही कुठेतरी असं वाटतं की तीही माझ्यासारखी आहे. सो अशी माझी कोण अशी बरं मैत्रीण असेल तुम्ही गेस करू शकता का? एनी गेसेस, म्हणजे मी तुम्हाला 3 चान्सेस देतो. कोण असेल ती जिचे व्लॉग्स बघितल्याशिवाय माझा दिवस जात नाही? सो येस गाईज, तुम्ही करेक्ट ओळखलेलं आहे. माझी ती मैत्रीण म्हणजे संभावना सेठ, आपल्या सगळ्यांची लाडकी संभावना. आणि तिचा ब्लॉग आपण बघतो तिच्या यूट्यूब चॅनलद्वारे, संभावना सेठ एंटरटेनमेंटद्वारे. आणि आज मी संभावनाला भेटायला जाते. आता पटकन गाडीत बसते, कारण तिथं मला तिच्यासोबत जास्त टाईम स्पेंड करायचा आहे. आम्ही गप्पा भरपूर मारणार आहोत, खाणार आहोत, पिणार आहोत, कॉफी पिणार आहोत. सो मी निघते. निघताना मी संभावनासाठी काहीतरी गिफ्ट घेतलं आहे. सो माझ्या फेवरेट ब्रँडची मी तिच्यासाठी छोटीशी छान क्लच बॅग म्हणता येईल, म्हणजे वॉलेट म्हणता येईल, पर्स म्हणता येईल, अशी बॅग घेतली आहे. अविनाश भाई यासाठी मी एक छानसा परफ्यूम घेतला आहे. आणि चिल्लू पिल्लूंसाठी मला रस्त्यात काहीतरी घ्यायचं आहे. सो त्यांच्यासाठी शॉपिंग बाकी आहे अजून. कोको, कँडी, चेरी, छुनछुन सगळ्यांसाठी गिफ्ट्स घ्यायचे आहेत. सो लेट्स मूव, फटाफट निघूया आणि तिथे पोहोचूया. सो गाईज, मला निघून माझ्या घरातनं झालाय ऑलमोस्ट 15 तास आणि मी अजूनही पोचले नाही आहे संभावनाकडे. इतकी ट्रॅफिक आहे, इतकी ट्रॅफिक आहे, प्रचंड पाऊस आहे आणि सगळीकडे ट्रॅफिक जॅम जॅम जॅम. आणि आता मला खरंच कंटाळा आला ड्राईव्ह करायचा. मला आता असं झालंय, कधी एकदाची तिच्याकडे पोचते, तिच्या हातचा मस्त गरमागरम चहा पिते आणि तिच्यासोबत गप्पा मारते. आणि सगळ्यात महत्वाचं, चिल्लू पिल्लूंना भेटते, कँडी, कोको, चेरी आणि आपली प्यारी छुनछुन सगळ्यांना भेटायचं आहे मला. आय एम सो एक्सायटेड. अजूनही 10 मिनिटाचा रस्ता आहे, 10 मिनिटात मी तिच्याकडे पोहोचेन आणि मग आपण तिच्यासोबत गप्पा मारू. ओके, सो संभावनाच्या घरी जाण्याच्या आधी मला तिच्यासाठी काहीतरी गोड घेऊन जायचं होतं. लाईक तिला कॉफी आवडते, सो तिच्यासाठी समथिंग कॉफी फ्लेवर्ड कुकीज ऑर समथिंग असं काहीतरी घ्यायचं. सो मी घेतलं आहे तिच्यासाठी हे हॅम्पर ज्याच्यामध्ये आहे कुकीज अँड लॉट्स ऑफ गुडीज. तिच्यासाठी कॉफी मग पण आहे. आणि लेट्स गो, मी पे करते पहिले. आज मी खूप दिवसांनी या साईडला आली आहे, वर्सोवा साईडला. आणि आय एम सो हॅपी, इतक्या दिवसांनंतर हा एरिया बघते आहे. मला खूप मस्त वाटतं आहे.
आधी माझी बेस्ट फ्रेंड इकडं या साईडला राहायची आणि जेव्हा मी अंधेरीत स्वतः राहायचे तेव्हा या साईडला माझं येणं खूप असायचं, खूप म्हणजे मी लोखंडवाल्यात राहायचे आणि या बाजूला नेहमी ऑडिशन्स करता किंवा काही ना काही कारणाने येणं होत राहायचं. ओके, मला छोट्या मुलांसाठी काहीच घेता आलं नाही बिकॉज पाऊस इतका होता, मला रस्त्यात कुठे थांबता आलं नाही आणि फायनली आत्ता जेव्हा थोडा पाऊस थांबला आहे तेव्हा त्यांच्यासाठी घेण्यासाठी इथं शॉपच नाही आहे काही. चलो, माय गॉड, सिंगल हँडेडली ब्लॉगिंग करणे इट्स सो डिफिकल्ट. संभावना कशी करते काय माहिती. हॅट्स ऑफ टू ऑल द ब्लॉगर्स जे इतकं रेग्युलरली छान ब्लॉगिंग करतात. चलो, आता जवळच तिचं घर आहे, 5 मिनिटात आपण तिच्याकडे पोहोचतोय. आज मैं बच्चों के लिए कुछ भी नहीं ला पाई. बट ये सब क्यों लाई हो? फर्स्ट टाइम आ रही हूँ. यू लुकिंग सो प्रिटी. एंड कहाँ से वेट पुट ऑन है, कौन से एंगल से यार, इतनी प्यारी तो लगती हो. तो जी, घर पे आ चुकी हैं मेघा जी और दिस इज द फर्स्ट टाइम दैट वी आर मीटिंग. यस, एंड मुझे बहुत बहुत टाइम से हम लोग वेट कर रहे थे. पता है कब से? चुन चुन के टाइम से. चुन चुन पैदा हुई थी, सबसे पहले जो टॉयज चुन चुन ने जिसके खेले थे वो मेघा के भेजे हुए टॉयज से खेली थी. एंड आई स्टिल रिमेम्बर कि इतने सारे टॉयज थे तब बहुत छोटी थी. अब वो सारे इसे फाड़ के बराबर कर दिए हैं. नहीं नहीं, नए टॉयज आ रहे हैं चुन चुन के लिए, सबके लिए आ रहे हैं, सबके लिए आ रहे हैं. जी बाबा, तुम्हारा बॉलू बॉलू भी आएगा बच्चा, बॉलू बॉलू भी आएगा. अभी सब अभी ऐसे ही बैठे हुए बिना कपड़ों के. इसके इसके डिलीवरी पे मैं इतना रोई हूँ. हाय मेरे बच्चे, ये बहुत प्यार करेगी. प्यारा बेबी. ओ छोरा, ओ ओ बाप रे, ये कौन सा वाला था यार, उनको मिलने के लिए कितना तड़पी हूँ. आई कांट टेल यू. अच्छा, यू यू वांट टू सिट हियर या बालकनी में बैठे? आ जाओ ना बालकनी में, थोड़ी अच्छी हवा आएगी. चेरू को भी प्यार करो भाई, चेरू को भी प्यार करो. इसका तो नाम चेरू नहीं, पिंकू रखना चाहिए. पिंकू हो गई है, पिंकू हो गई है, पता नहीं कैसे हो गई है यार. बिल्कुल. अच्छा, यू लाइक मी ओनली, सीधा गोदी में नीचे. कितना प्यारा बच्चा है तू. मैं ले जाऊं तुम्हें? ले जाऊं? अभी अभी खुलेगी वो, धीरे धीरे खुलेगी. मेरी बहू बनेगी, बनेगी मेरी बहू. अरे यार मेरा बेटा बहुत सुंदर है. तुम्हारी तरह चुन्ना, आपको भी बुलाया जा रहा है, इतना मत डरो. चुन्ना, तूने मेरे को बहुत रुलाया है, बहुत रुलाया है. तुम देख रही हो जरा सी पिद्दी सी. आ जा, कम कम, उसको आने भी टाइम नहीं. आ जा प्याला बेबी. सूंघ रही, शी कैन स्मेल योर डॉग्स. हां यार, तुम्हारे बच्चों की खुशबू आ रही है उनको. ये तो कितना छोटू है. वो हमारे घर में एक बुजुर्ग है, उससे भी मिल लो वहां पे. नहीं यार, ये तो मेरा वर्ड. अभी ये इधर उधर देखेगा, तुम हाथ लगाओगी ना तो ही विल स्मेल यू, ही माइट बार्क. ओके, हो भी सकता है, ये डिपेंड करता है. अभी तुम आओ, पहले मिलो. शायद निकले, अगर उसको उसको स्मेल आएगी ना तुम्हारे डॉग्स की. ये बच्चा सबूत है कि संभावना कैसी माँ है. ट्रस्ट मी, मैं टच वुड, मैंने इससे इस डॉग आज तक लाइफ में नहीं देखा. मैं थैंक यू यार,
हजारों लाखों पेट से मिले होंगे, हाँ. लाखों बच्चों से मिली होंगी, क्योंकि इनको देखे बिना तो लाइक मेरा दिन नहीं जाता. मैं रह नहीं सकती, मैं जहां भी जाती हूँ मैं बस इनको प्यार बांटना चाहती हूँ, इनसे प्यार लेना चाहती हूँ. मैंने ऐसा बच्चा आज तक नहीं देखा. एकदम हेल्दी, मेरा बाबा एकदम हेल्दी है. ये आते के साथ ही मेघा को काम पे लगा दिया गया है. घर में बनी है अरबी, आई थिंक दाल बनी है, और मेरे लिए नाचनी की रोटी बना रही है मेघा. मेरे घर में ये सेम प्लेट्स है, सेम प्लेट. हाँ, सब यही सेम ही चलता है. ओके, ये आटा है, बन जाएगी इजीली. हाँ बिल्कुल. किचन इज माय फेवरेट प्लेस. अच्छा, अपने घर पे भी और किसी के भी घर पे जाऊँ तो मैं सबसे पहले किचन में घुस ही जाती हूँ. आटा किधर है ये गिरा. एक्चुअली इसको ना बेलना नहीं चाहिए, इसको सिर्फ हाथ से ही वो करना चाहिए. अब बेलती हो दीदी इसको? बेल के भी बना सकते हैं. यहाँ पे दीदी और अमिता भी सीख रही हैं, बन रही है सही. ये आटा ना थोड़ा चिकट है, गरम पानी में भून के बनाएंगे तो फिर नहीं टूटे. अरे बिग बॉस में आई यूज्ड टू कुक सो मच, मतलब बाय द वे बिग बॉस की कुक ये भी रही हैं बहुत अच्छी, और मैं भी रही हूँ मेरे सीजन की. मैं दोनों बिग बॉस में, मतलब इवन इन मराठी बिग बॉस, विनर ऑफ मराठी बिग बॉस ना, शी वाज द विनर ऑफ मराठी बिग बॉस. दोनों बिग बॉस में तुमको पता है ये दीदी बिग बॉस की विनर है, जीती हुई है बिग बॉस जो मराठी में आता था ना, मराठी में. एंड यू नो हम दोनों का एक कॉमन जानने वाला दोस्त संदीप सिकिल. अच्छा, ही सेड कि मैंने मराठी बिग बॉस आई वॉच ओनली फॉर यू. आई मेट हिम द अदर डे यार, वो भी टॉयज वॉयज लेके आया बच्चों के लिए, उसका भी बेबी है ना, कितना. अरे यार, एंड ही लव्स हिम. हां, टूटा टूटा ये ऐसे करने वाली नहीं, इसका आटा ना बेलन का है. बेलन टूटा रे टूटा, मेरे को पक्का लग रहा है कि टूटेगा. हाँ, क्योंकि इसको ठंडे पानी में गूंदा है ना, इसके आटे को हमेशा गर्म पानी में गूंदना चाहिए. फिर भी बस हो गया मेरे लिए तो, मेरे लिए तो इतना पतला काफी है. नहीं नहीं, और पतला होगा ना, आराम से होगा. मस्त वाला हो गया पतला, बस 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 एकदम परफेक्टो. लोग कहेंगे पहली बार जो घर पे आया उसी को काम पे लगा दिया. एक गई रोटी और एकदम परफेक्ट. और एक बना दूं? नहीं नहीं नहीं, एक ही खाऊंगी मैं, एक ही खाऊंगी. पानी दे दो मुझे थोड़ा सा, पानी पानी पानी. इस पे छिड़कना है, उससे क्या होगा? उसे इसमें मॉइस्चर बना रहेगा. अच्छा दीदी, देख लो है भाकरी में ना पानी लगता ही लगता है. मैंने वो खाना खा के आई है, खाने के बाद मुझे खिलाने आई है. मैंने तभी तो कहा था कि पोस्ट लंच मिलेंगे. फूल गई. ओ परफेक्ट, बस. नहीं नहीं, बस और नहीं चाहिए, और नहीं चाहिए, और नहीं चाहिए. बस बस मेरे लिए हो गया ये. लाओ जी, ये लो गरम गरम भूली हुई भाकरी. बैठे बैठे अब हो गया है चाय पीने का टाइम, तो अविनाश भी आ गया है. तो मेघा बना रही है अविनाश के लिए चाय, और खुद के लिए चाय, और मैं पीऊंगी कॉफी. टी टाइम आणि मी बनवते आहे चहा. सो आज अविनाश भैया माझ्या हातचा चहा पिणार आहे. मी आणि अविनाश भैया चहा पिणार, आणि संभावना एज युजुअल शी विल हॅव हर फेवरेट फेवरेट कॉफी. चहा बनवलाय, बघूया कसा होतोय. मस्त पैकी गवती चहा घालून बनवला आहे मी, स्पेशली गवती चहा आणायला लावला. सो अमिता, ये जो चाय पत्ती है इसको मस्त बारीक बारीक काट के एक डब्बे में भर के रख देना अदरक के साथ. और फिर अदरक, इसको हम गवती चहा बोलते हैं, आप लोग क्या बोलते हैं? हरी पत्ती, चाय पत्ती, चाय पत्ती. हाँ, ये डाल के चाय बनाना, बहुत बढ़िया बनेगी मेरी वाली टाइप. एंड हेल्थ के लिए भी बहुत अच्छा होता है, अभी बारिशों के दिनों में तो और भी अच्छा. चलो अब होगी चाय पे चर्चा. चलो अब लुफ्त उठाया जाए गर्मा गर्म चाय का. आई होप अविनाश भैया विल लाइक मेरे हाथ का चाय. ये कम डाली है वो आपके लिए दीदी. हाँ, हाँ. देखने में दिख रहा है. मैं इतनी ही चाय पी सकती हूँ, इससे ज्यादा नहीं. और मैं वैसे शुगर फ्री वाली पीती हूँ ना. हाँ ना. ये रही चाय, ये कम वाली मेरी है. फेमी, ये तो तुम्हारे टेस्ट की है पूरी चाय. आओ चाय लेके बाहर आओ. जी जी, चाय लेके बाहर. मुझे, मैं तो चाय के स्मेल से ही हाई हो जाती हूँ, पता है. लिटरली मुझे चाय इतनी पसंद है, मैं जहाँ भी जाती हूँ
सो द वे यू मेक योर चाय वेयर एवर यू गो आई लाइक माय पतली चाय आई डू द सेम आ जाओ अरे ये बच्चा कब से इधर ही सोया है हाँ वो सो गई है अभी उठेगी आराम से खूब जोरात पाऊस चालू झालेला आहे आणि माय गॉड समोर समुद्र आहे पण दिसत नाही दरवाजा लॉक केला आहे हाँ हाँ बापरे इतक्या मुसळधार पावसातून कसं जाणार आहे संभावनाच्या घरी एक क्यूटशी गोष्ट मला दिसली आणि ते म्हणजे ही क्यूट क्यूट पापी सो गाईज संध्याकाळ झाली आहे 5:30 झाले आहेत आणि पाऊस इतका प्रचंड जोरात आहे मी आता घरी कशी जाणार आहे आय डोंट नो ड्राईव्ह करत इतक्या लांब मला ऑलरेडी येता येतात 1:15 लागला होता आता किती वेळ लागणार आहे गॉड नोज बट वेळ कसा निघून गेला कळलंच नाही किल्लू तशा मामा जवळ बसलंय छत बेबी आले आता मला हात लावू येते आल्या खूप गुंतली आणि हा बघा छोटा बेबी झोपलाय ले बेटा हात मोडकी सोयो अरे यार काय क्यूट आहे भयंकर क्यूट आहे मी जर संभावनाच्या जागी असती ना आणि असं इतके छान छान क्यूट क्यूट बेबीज दिवसभर अशी मी लिओमुळे घराबाहेर निघत नाही एवढे अजून 4 असते तर मी तर घरातच राहिली असती 24 तास हिला काहीच कळत नाहीये की मी काय बोलते मी मराठी आवत नाही मला मराठी येत नाही सो या सगळ्यांसोबत खेळण्यात इतका छान अरे हा या घरातला राजकुमार मी तुम्हाला दाखवला नाही अजून हा बघा राजकुमार छोटा राजकुमार झोपलाय अमिता हा बघा इथला प्रिन्स चामी को को अरे कैसे उठ के देख रहा है को आली को ऐसे कितनी गोड़ है हाँ कितनी गोड़ है या है अमिता ताई सो या काजी के ताई जाने दीदी पण आहे दीदी चा झोपण्याची वेळ झाली चेरी चेरू ए चलू इतना बोला बोला दाकू कैसे तुम बच्चा बाहर ये सब बाहर नहीं जाने के लिए ना जल्दी हम लोग चुच्चू करके आएंगे आराम से घर पे देखो उसको अरे बाप रे पकड़ ली पकड़ लिया घूमी घूमी कल क्या हो बेटा नहीं जाना नहीं है जाना नहीं ओ गॉड ओ गॉड बच्चे स्कूल जाने के लिए कैसे करते हैं ना वैसा सारा चल रहा है इसका शक्ल ही देखो उसके मैं तो कुछ किया ही नहीं क्या हुआ पट्टा ही तो डाली हूँ आप आ गया नहीं कैसे पकड़ ली थे विकास को बोला लेकिन वो तो पूरा भीगा हुआ है ना अरे चलो हमें छोड़ चलो क्या हुआ नहीं जा अरे बेटा वो स्कूल थोड़ी लेके जा रहे हैं सुसु कराने ले जा रहे हैं इतना गुस्सा अभी तो बोलना डाकू बना था अभी गुस्से वाला डाकू हो गया चल घूमने करके आएंगे वो देखो अपनी मासी को कैसे प्रोटेक्ट कर रही है करके आएंगे चल आ जा अरे चेरू हल्ली मौसीच्या मागे ही बा बिचारी इसको नहीं ले जाना है ओके सो सगळा दिवस संपला आहे अख्खा दिवस कसा गेला आम्ही इतकी बडबड केली आहे की पूरा दिन कैसे बीत गया पता ही नहीं चला हमने बहुत एंजॉय किया और पूरा आई थिंक इट्स बीन 2, 3, 4, 5, 6, 7 बज गए भाई 5 घंटे कैसे 7 पे निकाले एंड वी वर सपोज टू मीट जस्ट फॉर कॉफी या 1.5 घंटे के लिए मिलना था लेकिन हम लोगों का पूरा टाइम एक तो बारिश बहुत हो गई तो मैं भी नहीं जा रही थी हम लोगों की बातें चलती गई एंड अब
मेगा घर पे जा रही है एंड आई विश हर ऑल द वेरी बेस्ट फॉर हर लाइफ फॉर हर करियर एवरीथिंग एंड बहुत अच्छा लगा तुमसे मिलके इवन मुझे भी इतना मजा आया है आई स्वेयर एज आई सेड कि मुझे कल रात पूरी रात नींद नहीं आई क्योंकि मुझे बच्चों से मिलना था और उसकी तो इतनी एक्साइटमेंट थी अफकोर्स संभावना से मिलना था बिकॉज शी इज़ माई फेवरेट और एज आई सेड कि उन इन सबको देखे बिना इस पूरे परिवार को देखे बिना मेरा दिन नहीं बीतता सो आज पूरा दिन इनके साथ बिताया आज अच्छी तरह से जान गई हाँ ये खुशियाँ मेरे साथ बहुत टाइम के लिए रहने वाली अभी नेक्स्ट तो गणपति में मिलेंगे और डेफिनेटली और गणपति में क्योंकि उसके बाद फिर हम लोग थोड़ा टाइम के बाद We'll plan and we'll meet up again. Yes, yes. और घर पे आने वाले हो आप 100%. और मैं अच्छा अच्छा खाना बना के आपको खिलाने वाली हूँ 100%. So see you next time and thank you so much मेरे साथ इतना beautiful day spend करने के लिए. Till then you can like, share, comment and subscribe to her channel. Thank you. Which is Megha Dhade. Thank you guys. Bye. So इकड़े सगळ्यात cute काय बघितलं तुम्ही? कोको चेरी कैंडी आणि आता चुनचुन यायची आहे फक्त त्याच्यात हे अच्छा एसएस व्लॉग्स लिहिले होते किसी ने बनाया नाम आले दिस इज रियली क्यूट यार दिस इज फ्रॉम अ सब्सक्राइबर ओ सो गाइस मी निघाले समावनाच्या घरून आणि आता मी निघाले घरी जायला पाऊस इतका प्रचंड आहे की पुढे नीट काही दिसत पण नाहीये सगळ्या साईड मिररवर सगळं फॉग आणि पाणी जमलंय हळूहळू हळूहळू हे ट्रॅफिक कापतही आपण घरी पोहोचू पण लेट मी टेल यू गाईज आजचा दिवस खूप मस्त होता खूप 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 मजा आली समावनाला भेटून खूप छान वाटलं मला आणि ती इतकी गोड आहे ना खरंच इतकी गोड आहे इतकी प्युअर सोल आहे मला खूप छान वाटलं तिला भेटून आणि आज प्रत्यक्षात कळलं की सगळेजण तिच्यावर आपण म्हणजे मी तर करतेच करते पण एवढे लोक तिच्यावर का प्रेम करतात शी सच अ जेम ऑफ अ पर्सन आणि इवन अविनाश भैया ही सच अ नाईस गाय सच अ टॅलेंटेड गाय ही वॉज टेलिंग मी अबाउट त्याचे येणारे जे नवे प्रोजेक्ट आहेत ते ऐकून इतका आनंद झाला आणि एवढं छान करणार आहे तो लाईफमध्ये ही डिझर्व्स टू बी ऑन अ टॉप बिकॉज ही इज एक्स्ट्रीमली टॅलेंटेड इवन संभावना दे बोथ आर सच अ टॅलेंटेड कपल आणि आय फील की त्यांना आयुष्यात ते सगळं मिळू दे जे ते डिझर्व करतात आणि येस मिळतं आहे तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळतं आहे छान छान कामं पण अजून लाईंड अप आहे सो वी रिअली विश इवन स्पेशल आय रिअली विश फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट की त्यांचं आयुष्य कायम सुखाने आनंदाने असंच भरलेलं राहू दे ते असेच सुखात राहू दे खतरनाक ट्रॅफिकला कापत कापत आता जायचं आहे आपल्याला ऑल द वे टू मलाड फ्रॉम अंधेरी सो गाईज आय एम बॅक मी आले संभावनाच्या घरून आणि लिओला सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांचा म्हणजे चेरी कँडी सगळ्यांचा एक स्मेल येतो आहे आणि तो त्याला बघायचं आहे की मी कोणाला भेटून आली आहे ही इज ॲक्च्युली यु नो ट्राईंग टू यु नो गेट टू नो की कोण होतं तिकडे खूप सुंदर मुली होत्या लिओ सो मी आले परत आणि लेट मी टेल यू गाईज खूप छान वाटलं मला संभावनाला भेटून आणि तिच्या छोट्या पप्पीजला क्यूट तिच्या सगळ्या मुली आय मीन चेरी कँडी छुनछुन आणि कोको इज सो क्यूट इतका गोड आहे इतका शांत आहे आणि चेरी पण खूप गोड आहे मला मजा आली आज दिवसभर त्यांच्यासोबत खेळायला आणि संभावनासोबत इतक्या गप्पा मारल्या अविनाश भैयासोबत खूप गप्पा मारल्या खूप चिटचॅट केलं बरं शेअरिंग केलं मजा आली आणि अजिबात आम्हाला म्हणजे इवन मला आणि त्या दोघांनाही असं वाटलं नाही की आम्ही फर्स्ट टाईम असं प्रत्यक्षात भेटतो आहे कारण फोनवर बोलणं आमचं व्हायचं मेसेजेस व्हायचे पण भेटणं होत नव्हतं खूप दिवस झाले ट्राय करत होतं फायनली तेही झालं अँड आय एम सो हॅपी तिला दिले नेलेले गिफ्ट्स तिला खूप आवडले सो आय एम ग्लॅड आणि हा व्लॉग आता इथेच संपवते पण व्लॉग संपवण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की खरंच मनापासून सॉरी गेले काही दिवस व्लॉग्स टाकत नाही आहे व्हिडिओज टाकत नाही आहे
मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांचा खूप तुम्हाला मी खूप डिसअपॉइंट केलंय, बट काय करू, काही पर्सनल इश्यूज होते आणि काही टेक्निकल प्रॉब्लेम्स होते. पहिली गोष्ट, माझ्याकडे एडिटरच नव्हतं इतके दिवस झाले व्लॉग एडिट करण्यासाठी, आणि मला एडिटिंगसाठी वेळ काढणं पॉसिबल नव्हतं, त्यामुळे व्लॉग्स करता येत नव्हते. बट फायनली आय फाउंड समवन, आणि आता म्हणूनच दॅट्स द रिझन आज हा व्लॉग बनवते आणि यापुढेही व्लॉग्स बनवत राहीन. आय ट्राय टू बी मोर अँड मोर रेग्युलर. वीकेंड्सला व्लॉग, कुठल्याही परिस्थितीत वीकेंडपर्यंत दोन व्हिडिओज तरी तुम्हाला बघायला मिळतील, म्हणजे मोस्ट प्रॉबेबली थर्सडे आणि सॅटर्डेला व्हिडिओज मी टाकीन. सो गाईज, आजचा व्लॉग इथे संपवते अँड आय प्रॉमिस आय एम सेंडिंग यू न्यू व्लॉग्स. प्लस मी आत्ता हिमाचलला जाऊन एक ट्रिप करून आले, त्या ट्रिपचे सुद्धा तुम्हाला सगळे व्हिडिओज मला दाखवायचे आहेत. माझ्याकडे एडिटर नसल्यामुळे ते तुम्हाला दाखवता आले नाही, पण आता कोणीतरी मिळालं आहे, सो त्यांना मी एडिट करायला सांगून ते सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सो त्या व्हिडिओजलाही तेवढंच प्रेम द्या, आणि आय एम ट्राईंग माय बेस्ट की मी मॅक्सिमम व्हिडिओज आणि मॅक्सिमम व्लॉग्स तुमच्यासाठी बनवू. सो आपण पुढच्या आठवड्यापासून रेसिपीज स्टार्ट करूया. मला सांगा तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील, त्याप्रमाणे आपण शूट करू. सो लॉट्स ऑफ लव गाईज, टेक केअर, आणि तुमचं प्रेम असंच देत रहा. पुन्हा एकदा कान पकडून सॉरी, इतके दिवस व्लॉग्स नाही आले, पण आता येतील, आय प्रॉमिस. लव यू गाईज, टेक केअर अँड कीप वॉचिंग अँड कीप सपोर्टिंग ऑल अवर व्हिडिओज. तुम्ही आधीच्या रेसिपीजचे व्हिडिओ पण सगळ्यांसोबत शेअर करू शकता शक्य असेल तर, आणि नवीन व्हिडिओज तर डेफिनेटली येणार आहे, आणि मनालीचे व्लॉग पण डेफिनेटली येत आहेत. सो गाईज, लव यू, लॉट्स ऑफ लव, टेक केअर. प्लीज डू लाईक, शेअर अँड कमेंट ऑन दिस व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा. लव यू, बाय.